आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीतील जुना यशोदा पुलाच्या दुरुस्तीस लवकरच सुरुवात. प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची शिष्टमंडळाला ग्वाही. इचलकरंजी येथील पंचगंगा नदीवरील जुन्या यशोदा पुलाची संपूर्ण दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते व इचलकरंजी पालिका पदाधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्यात येतील. तसेच येत्या 2 महिन्यात या पुलाच्या दुरुस्ती कामास प्रत्यक्ष प्रारंभ करण्यावर भर राहील अशी ग्वाही प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिली. माणुसकी फाउंडेशनतर्फे प्रमुख रवी जावळे यांच्या नेतृत्वाखाली एक व्यापक शिष्टमंडळ प्रांत शिंगटे यांना भेटलं व सविस्तर निवेदन सादर केले. ते म्हणाले, गेल्या 80 वर्षापेक्षा जादा जुना यशोदा पूल पंचगंगा नदीवर आहे. कर्नाटकला जोडणारा व शिरोळ तालुक्यातील अनेक गावांशी संपर्क साधणारा हा पूल पूर्णपणे खराब झाला आहे. कोल्हापुरातील शिवाजी पुलाप्रमाणे 2 कुटुंबातील अनेक माणसे मरण पावली आहेत. ही घटना ताजी असताना पालिका प्रशासन, बांधकाम खाते व अन्य संबंधित खाते जबाबदार राहणार असल्याचे रवी जावळे यांनी स्पष्ट केलं. यावर समीर शिंगटे यांनी हा प्रश्न 2 महिन्यात मार्गी लावण्यात येईल असे स्पष्ट केलं. या शिष्टमंडळात अविनाश रणदिवे, शुभम पाटील, ऋषिकेश खाणज, सचिन आवेकर, अंकित हवळ, दिलीप बोहरा, युगांतर पाटील, समीर शहा, संदीप पाटील, संदीप जाधव, संग्राम निमिष्टे, ज्ञानेश्वर उगाळकर, चेतन पारिक, मोनू गुप्ता, प्रदीप अभिषेक केशरवाणी, अक्षय अक्कोळे, करण पारासे, मच्छिंद्र मोरे, बंटी कांबळे, उत्तम तनंगे, चित्तरंजन कांबळे, गणेश आंबलंगी, पिंटू मुल्ला, दिनेश कट्टियार, अभिषेक हेरवाडे, फिरोज बागशाही, सागर प्रजापती, जालंधर डाके, अभिड मकानदार, विनोद कोपद, राहुल तडाके, सौरभ परब, निसार मुल्ला, दीपक सिंग, चेतन पारिक, सजित मकानदार, अमर सुतार, समीर नधाब, सागर नॉर्वेकर, अभिनंदन कांबळे, विनोद कांबळे, संदीप मगदूम, अनिल रावळ, शुभम पाटील, रोहित नलवडे, विक्की बंडे, मंगेश धुळे, सजित सुतार, मनीष दायमा, तेजस भोरे आदींचा समावेश होता. इचलकरंजी की शिरगवाड त्या ठिकाणी जो खालचं पूल म्हणला जातो यशोदा पूल, त्या यशोदा पुलाची दुरावस्था आज दैनीन एकदम बघण्यासारखी नाही. आज त्या यशोदा पुलावरून ज्यावेळी खाली ज्यावेळी ट्रॅक्टर, ऊस ट्रॉली, शेतकरी हे सर्वजण एकाच वेळी जातात, त्यावेळी त्या यशोदा पुलाच्या ज्यावेळी बाजूनं जो माणूस जातो त्यावेळी ते जे त्याच्या जे पायपा वगैरे जे कचरे तुटले आहेत त्या ठिकाणी जर त्याचा तोल गेला तर तो माणूस ॲक्सिडेंट ही दुर्घटना 100% होऊ शकते. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.